माझी शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर मी सौ सीमा राजेंद्र शिंदे आपले सहर्ष स्वागत करते. माय इंग्लिश बुक 3 पेज नंबर 58 द सन अँड द विंड. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा. द सन अँड द विंड were friends, but the wind was naughty. He blew and he tossed and he rushed through fields and garden and houses. He scattered things here and there. He teased the sun. See, what can I do? I am stronger than you. I don't think so, said the sun. Yes, I am. No, you are not. Yes, I say yes, said the wind. Look at the man on the farm. There's a blanket around his shoulders. I will make him throw it away. Let us see, said the sun. Then the wind started blowing. He blew and blew. He blew hard. But the man did not throw the blanket away. It is so windy, said the man, and wrapped the blanket tight around his shoulders. The sun smiled and said the wind, now watch this. Then the sun began to get hot. He became very, very hot. Oh, said the man. Now it is too hot. He took the blanket off and threw it in a corner. Now tell me, who is stronger, the sun or the wind? Absolutely correct, the sun. पहा मुलांनो, गोष्ट तर तुम्ही ऐकली. आता आपण या गोष्टीचा अर्थ समजून घेऊया. The sun and the wind were friends. फ्रेंड्स म्हणजे मित्र. सन म्हणजे सूर्य आणि विंड म्हणजे वारा. सन आणि विंड हे दोघेही मित्र होते. बट द विंड वॉज नॉटी. नॉटी म्हणजे खट्याळ. वारा खट्याळ होता. ही ब्ल्यू अँड ही टॉस अँड ही रश थ्रू ट्रीज अँड गार्डन अँड हाऊसेस. बघा मुलांनो, तो वारा वाहायचा. ब्ल्यू म्हणजे वाहने. त्याने फेकाफेकी केली आणि तो झाडे बागा आणि घरांमधून वेगाने धावत सुटला. गार्डन म्हणजे बाग. हाऊस म्हणजे घर. ही स्कॅटर्ड थिंग्स हिअर अँड देअर. त्याने सर्व वस्तू इकडे तिकडे पसरवल्या. It is the sun. काय म्हणाला तो सूर्याला माहितीये? त्याने सूर्याला चिडवले आणि म्हणाला, What can I do? I am stronger than you. म्हणजे बघ, मी काय करू शकतो? मी तुझ्यापेक्षा सामर्थ्यवान आहे. Stronger म्हणजे सामर्थ्यवान. I don't think so, said the sun. मला तसे वाटत नाही, असे सूर्य म्हणाला. येस आय एम. हो, मी आहेच. नो, यू आर नॉट. नाही, तू मुळीच तसा नाहीस, असं वारा म्हणाला. येस आय से येस, सेड द विंड. मी म्हणतोय तेच खरं, असं वारा म्हणाला. लुक ॲट द मॅन ऑन द फार्म. फार्म म्हणजे शेती आणि मॅन म्हणजे माणूस. त्या शेतातील माणसाकडे पहा. लुक ॲट द मॅन. देअर्स अ ब्लँकेट अराउंड हिज शोल्डर. ब्लँकेट म्हणजे अंगावर घेतो ना आपण ते ब्लँकेट, आणि शोल्डर म्हणजे खांदा. त्याने आपल्या खांद्याभोवती ब्लँकेट गुंडाळलेले आहे. I will make him throw it away.
मी ते ब्लँकेट त्याला फेकून द्यायला लावीन. लेट अस सी, सेड द सन. काय म्हणाला सूर्य? चल आपण पाहूया. देन द विंड स्टार्टेड ब्लोविंग. ब्लोविंग म्हणजे वाहने. तो वारा जोरा जोरात वाहू लागला. ब्ल्यू अँड ब्ल्यू. तो जोरा जोरात वाहू लागला. हे ब्ल्यू हार्ड. तो अजून जोरात वाहू लागला. बट द मॅन डीड नॉट थ्रो द ब्लँकेट अवे. त्या माणसाने ब्लँकेट फेकून दिले नाही. थ्रो म्हणजे फेकून देणे. इट इज सो विंडी, सेड द मॅन. मॅन म्हणाला, म्हणजेच माणूस म्हणाला, किती वादळी हवामान आहे. अँड रॅप द ब्लँकेट टाईट अराउंड हिज शोल्डर. आणि त्याने ते ब्लँकेट अजून आपल्या खांद्याभोवती घट्ट गुंडाळून घेतले. रॅप म्हणजे गुंडाळून घेणे. टाईट म्हणजे घट्ट. द सन स्माइल्ड अँड सेड टू द विंड, नाव वॉच दिस. सूर्य हसला. स्माइल म्हणजे हसणे. आणि तो वाऱ्याला म्हणाला, आता नीट लक्ष देऊन पहा. देन द सन बिगेन टू गेट हॉट. सूर्य अधिक उष्ण होऊ लागला, तापू लागला. बिकेम व्हेरी व्हेरी हॉट. हॉट म्हणजे उष्ण. तो खूपच उष्ण झाला. ओ सेड द मॅन, नाव इट्स टू हॉट. टू हॉट म्हणजे खूप गरम होणे. छे, तो माणूस म्हणाला, आता फारच गरम व्हायला लागले आहे. ही टूक द ब्लँकेट ऑफ अँड थ्रीव इट इन अ कॉर्नर. त्याने अंगावरचे ते ब्लँकेट काढून टाकले आणि एका कोपऱ्यात फेकून दिले. नाव टेल मी, आता मला सांगा, हू इज स्ट्रॉंगर. कोण अधिक सामर्थ्यवान आहे? द सन ऑर द विंड. सूर्य सामर्थ्यवान आहे की वारा? बरोबर, सूर्य सामर्थ्यवान आहे. समजली का गोष्ट? आता ही गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.